झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। तब्बल 15 तासांनंतर लागला धुळे मतदारसंघाचा निकाल। दोन वेळा फेर मतमोजणी नंतरही काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्चाव विजयी। मतदान केंद्रात नेमके काय घडले सांगितली इत्यंभूत कहाणी। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निकालाने साऱ्यांचीच उत्कंठा वाढवली। आधी भाजपा विजय झाल्यानंतर काँग्रेसच्या विजयाची बातमी बाहेर आली, नंतर मात्र दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केल्याने निकाल जाहीर करायला तब्बल 15.5 तासांचा कालावधी लागला। अखेर रात्री 11:30 वाजता अधिकृत घोषणा होऊन महाविकास आघाड़ीच्या डॉक्टर शोभा बच्चाव विजय झाल्यात, तर भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयाची हॅट्रिक हुकली। मात्र मतदान केंद्रात नेमके काय काय घडले आणि निकालाला अर्धी रात्र का उलटली याची इत्यंभूत माहिती विजयी उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आज सकाळी काँग्रेस भवनात झालेल्या आभाराच्या बैठकीत सांगितली। निकालाच्या दिवशी 4 वाजेनंतर भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे विजयी झाल्याची बातमी बाहेर आली आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। त्यावेळी 14व्या फेरीतील मतमोजणी सुरू होती, मात्र भाजपाचे सगळीकडे फटाके फोडून ढोल ताशे वाजवित पेढे भरवणे फुगड्या खेळणे देखील सुरू झाले। या संदर्भात डॉक्टर बच्चाव यांनी प्रत्यक्ष घडलेली घटना सांगितली। त्या म्हणाल्या, खरे तर निकाल जाहीर झालेलाच नव्हता, मतमोजणीच्या 19 पेक्षा जास्त फेऱ्या असताना मग मध्येच भाजपाचा विजय झालाच कसा। याचवेळी 3 मतदान यंत्र बंद पडल्याची देखील वार्ता कळाली। काहीतरी गडबड आहे अशा संशयातून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपण स्वतः आमदार कुणाल पाटील, डॉक्टर दिनेश बच्चाव आम्ही सगळे मतदान केंद्रात दाखल झालो। यावेळी 15वी फेरी सुरू होती। 11व्या फेरीनंतर प्रत्येक फेरीत आपण आघाडीवर होतो। 19व्या फेरीमध्ये काही मते कमी झाली तरीही आघाडी कायम होती। पोस्टल मतांमध्ये कमी मते मिळाली तरीही आपण आघाडीवरच होतो। असे असताना प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून फेर मतमोजणीचा अर्ज देण्यात आला। इतकेच नव्हे तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जोडून देण्यात आले। अर्ज दिल्यानंतर मग आम्ही कलेक्टरांना सांगितलं की तुम्ही आम्हाला नाही सांगितलं, त्यांचं पण होता का म्हणून शेवटी त्यांनी आपले गृहमंत्री अमित शहा त्यांचा फोन कलेक्टरांना जोडून दिला। त्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस राज्यातले गृहमंत्री त्यांचा फोन कलेक्टरांना जोडून दिला, म्हणजे एवढं त्यांचं दहशतीचं दबावाचं वातावरण। विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि अधिकारी काही वेळ एका खोलीमध्ये गेले, मात्र आपण लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया राबवून निकाल दिला पाहिजे असा आग्रह धरला। या साऱ्या प्रक्रियेला रात्रीचे 11:30 वाजले आणि मध्यरात्री 12:30 वाजेनंतर आपल्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली असे डॉक्टर शोभा बच्चाव यांनी सांगितले। हा विजय लोकशाहीचा, सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विजय आहे। आपण सगळ्यांच्या खासदार म्हणून काम करू अशी ग्वाही देखील त्यांनी आजच्या बैठकीत देऊन साऱ्यांचे आभार मानले। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।